कोल्हापुरातील जुना वाशिनाका परिसरात असलेली मोठी खण मुजून त्या ठिकाणी खेळासाठी मैदान तयार करण्याचा निर्णय नगरसेवक महेश सावंत यांनी घेतला आहे त्या अनुषंगाने खणीत खर माती टाकून खण मुजवण्याचं काम सुरू आहे पण पश्चिमेकडच्या बाजूला खरमातीचा भराव टाकल्यानं खणीतील पाणी गटारीतून उलट खणीच्या काठावरील घरास शिरत आहे तसंच भिंतीही ओल्या झाल्या असून त्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे ही समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने प्रयत्न करावेत अशी मागणी नागरिकांमधून होतीये जुना नाका परिसरात टिंबर मार्केट ते शहाजी वसाहतीपर्यंत मोठी खण आहे या खणीच्या काठावर नागरिकांनी घरं बांधली आहेत या खणीचा, खणीचा काहीच उपयोग नाही त्याचबरोबर खणीत सांडपाणी जात असल्यानं दुर्गंधी येऊन इथल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय त्यामुळे या भागाचे नगरसेवक महेश सावंत यांनी खर माती टाकून खण मुजवून त्या ठिकाणी खेळाचं मैदान तयार करण्याचा निर्णय घेतलाय त्यानुसार गेले वर्षभर खणीत खर मातीचा भराव टाकण्याचं काम सुरू आहे खणीच्या पश्चिम भागात खर मातीचा भराव टाकल्यानं सांडपाणी आणि खणीतील पाणी, खणी पाणी पूर्व आणि दक्षिण भागातील खणीच्या काठावरील घरांमध्ये शिरत आहे शिवाय भिंतीही ओल्या झाल्या असून त्या पडण्याची शक्यता आहे तसंच डासांचाही प्रादुर्भाव वाढलाय त्यामुळे सांडपाणी निचरा होण्याची सोय करावी अशी मागणी नागरिकातून खणीमध्ये आता पश्चिम भागाला भर टाकत आल्यामुळे पाणी इकडं आमच्या साईडला यायला लागले मॅक्झिमम कडेला असणाऱ्या लोकांच्या घरात मॅक्झिमम गे पाणी गेलेलं आहे पाणी आत घरात गेल्यामुळे भर टाकलेल्या माती वितळून ते खचा लागले आणि दुसरं म्हणजे इथं रहिवाशी वाढल्यामुळे पाणी बाहेर जात नाही मेहरबानकी करून आम्हाला तिथं छर मारून ते पाणी बाहेर काढून देणे विषयी नम्र विनंती नागरिकांना येणाऱ्या समस्येबाबत नगरसेवक महेश सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी खेळाचं मैदान तयार करण्यासाठी खण मुजवण्यात येत असल्याचा खुलासा केला सदरचा भाग मुजवून काय ह्यामध्ये या या एरियातल्या लोकांना ग्राउंडसाठी मी प्रयत्नशील आहे तरी तर भरपूर आहेत पण ग्राउंड करण्यासाठी मी प्रयत्नशील आहे